एका नवीन ब्लॉग मध्ये। सकाळचे वाजलेले 7:30 आणि मी आलेलो आहे आपल्या घराच्या मागे मॉर्निंग वॉकला। आज पहिला दिवस आहे तर बघू आज किती आपण म्हणजे किती चालतो हे जरा कळेल, आपला स्टॅमिना किती उरलेला आहे। कारण की 2 महिने झाले मी जिम वगैरे बंद केलेलं। म्हणजे काय झालं की ब्रेक जेव्हा होतो जिममध्ये तेव्हा मग पूर्ण जायची इच्छा होत नाही। तर आज बघू, आज जरा सुरुवात केलेली आहे, आज पहिला दिवस आहे मॉर्निंग वॉकचा। विचार करतोय संध्याकाळी जिमला पण जायचा। तर आपल्या घराच्या मागचा एरिया आहे, शेतं वगैरे आहेत पण हा रोड पण आहेत, पण इथे चालण्यासाठी जरा चांगला आहे, मोकळा रोड असतो, कोणी जास्त येत नाही, तर इकडे चालण्यासाठी व्यवस्थित जागा आहे। आणि हे बघा, माझ्याबरोबर हे पण आलेले आहेत, हां तो आपला डॅनी आणि हा डॅनीचा मुलगा, हे तिघं जण आलेले आहेत। मी ॲक्च्युली पुढे पण रोड आहे खूप, अजून म्हणजे जवळजवळ 1 किलोमीटर पुढे आहे, पण तिथे जात नाही कारण की हे तिघं माझ्याबरोबर आलेले आहेत आणि तिथे एक घर आहे, तिकडे पण 5-6 कुत्रे आहेत। मग हे तिथे गेले का तिकडचे कुत्रे आणि अशा मग ह्यांच्या मारामाऱ्या होतात, त्याच्यापेक्षा मी इथूनच पुन्हा रिटर्न जातोय। मग इकडे आपले राऊंड मारले का मग बस होतं तेवढं चालणं। आता वाजलेत 9, म्हणजे मी जवळजवळ 1.5 ते 1.5 तास चाललेलो आहे। तर आता जाऊया घरी, कारण की मला पण जायचं आहे बोईसरला LIC ऑफिस, त्याच्यानंतर आपल्या बाईकच्या शोरूममध्ये जायचं म्हणजे बजाजच्या ॲक्च्युली सर्व्हिस सेंटरमध्ये जायचं आहे। तिथे का जायचं आहे कारण की मी 15-20 दिवस आधी काही पार्ट्सचे ऑर्डर दिलेले, माझ्या पल्सरचे काही पार्ट ऑर्डर केलेले, ते आलेले आहेत, म्हणजे ते 4-5 दिवस आधीच आलेले आहेत। तर आता जाऊन फक्त ते घ्यायचे आहेत, कारण की मी पल्सरची जरा सर्व्हिसिंग करणार आहे, त्याचप्रमाणे तिची वायरिंग वगैरे खराब झालेली आहे तर ते वायरिंग टाकणार, आणि अजून अशा 2-3 गोष्टी आहेत तर त्या पण टाकणार आहेत, कारण की आता तिला 9 वर्ष पूर्ण होणार आहेत या सप्टेंबरला, तर म्हणून तिला जरा आता वायरिंग वगैरे इश्यू जे आहेत ते क्लिअर करून टाकू। तर चला आता घरी भेटतो। हे बघा, आमच्या या 2 गाड्या बाहेर उभ्या आहेत, ही कुशला माझी i10, ही निलेश मामाची नवीन अल्ट्रॉज। तर आता त्या गाडीवर तर चादर टाकलेली आहे पुढे काचेवर, आणि पुढचं दाखवतो आता ही i10 एकदम उभी अशी उन्हामध्ये। तर ह्याचं जे टपावरचं म्हणजे वरचं रूफ आहे त्याचं रिफ्लेक्शन घरात कसं पडते ते दाखवतो। ही बघा, ही सगळी हीट जी दिसते त्या तिकडच्या टपावरची म्हणजे त्या रूफवरची i10च्या, म्हणजे किती बाहेर गरमी आहे। उलट मोबाईलमध्ये कमी दिसते पण डायरेक्ट डोळ्याला जास्त दिसते, पूर्ण इथपर्यंत फ्लेम त्याच्या येत आहेत म्हणजे गरमीच्या फ्लेम। तर एवढी गरमी आपल्या इकडे सुरू झालेली आहे सध्या। हे बघा, हेच हेल्मेटचं रिफ्लेक्शन तिथे दिसते। हे बघा, हे हेल्मेटचं रिफ्लेक्शन आहे इथे। आणि मी एवढ्या गरमीत निघतोय आता बोईसरला जायला, कारण की तुम्हाला सकाळी सांगितलेलं 2-3 कामं आहेत, LIC ऑफिस, त्याच्यानंतर बजाजच्या सर्व्हिस सेंटरला जायचं आहे सामान घ्यायला। तर आत्ता मी निघतोय, वाजलेत 12:10 आहेत। आता मला काढायची आहे माझी ती बाईक म्हणजे आपली पल्सर, त्याच्यासाठी या 2 गाड्या कमीत कमी ही तरी काढावी लागेल। गाड्या बघा किती आहेत, तरी निलेश मामाची एक FZ गेली आहे पुण्याला, म्हणजे ती कायमचीच कारण की तो तिथे राहतो म्हणून ती तिथे गेली आहे, नाही तर अजून एक असती इथे। चला आता बाईक काढतो आणि निघूया बोईसरला। बाईक तर काढलेली आहे बाहेर, पण तुम्हाला आता बाईकची कंडिशन दाखवतो। टायरमध्ये आता हवा कमी आहे का पंक्चर आहे माहीत नाही, कारण की गाडी जेव्हा नॉर्मल स्टँडला होती म्हणजे सिंगल स्टँडला तेव्हा टायर थोडासा दबलेला। त्याच्यानंतर इकडे बघा, आता दाखवतो चावी ऑन करून, हे बघा बटन पण ऑन केलेलं इग्निशियन, पण इथे काय नाही। त्याच्यानंतर हे बघा धूळ किती आहे, विचित्र धूळ आहे। LIC ऑफिसला आता वर जातो आणि माझे काहीतरी पैसे बाकी आहेत भरायचे, म्हणजे ही पॉलिसी होती ती 3-4 वर्षापासून बंद होती, मी प्रीमियम भरला नव्हता, तर त्याचं रिन्युअलचं काम चालू होतं, तर ते आज फायनल केलेलं आहे, तर ते जाऊन भरू। आणि इथे म्हणजे घरून इथे येता येता फक्त 20 मिनिटं लागली, पण त्याच्यात हालत बेकार झाली, इतकी गरमी पडलेली आहे, 36 डिग्री चालू आहे। LIC काम आता आपण ज्याच्यासाठी आलेलो ते झालेलं आहे। माझं 2021 ते 2024 असे 4 प्रीमियम भरायचे होते। इकडे लिहिलं आहे बघा 4 इयरचं, त्याचा पर इयरचा हप्ता होता 6,317, असे मिळून झालेले आहेत 4 वर्षाचे 25,268। त्याच्यानंतर ही 4,393 लेट फी लागलेली आहे, त्याच्यानंतर 790 रुपये GST आणि टोटल अमाऊंट 30,452।
आता आपलं LIC ऑफिसचं काम झालेलं आहे, आता इथून निघू आपण बजाजच्या शोरूमला जायला. आणि बाहेर ही बघा गर्मी, म्हणजे इतकी विचित्र गर्मी पडलेली आहे की आता बाईकवर बसायची पण इच्छा नाही आहे माझी. पण काय करणार, जायला तर लागणारच आहे आपल्याला. मी आता पोहोचलेलो आहे बजाजच्या सर्व्हिस सेंटरला. पण आता प्रॉब्लेम झालेला आहे की वाजलेली आहे 1:15 आणि त्यांची सगळ्यांचं चालू आहे लंच टाईम. तर बघू आता सामान मला मिळेल की नाही, का 2 वाजेपर्यंत थांबावं लागते. हे बघा समोर बजाजचं शोरूम आहे इकडे, आणि इकडे सर्व्हिस सेंटर आहे, म्हणजे ॲक्च्युली वर आहे सर्व्हिस सेंटर इथून. आणि बाईक्स वगैरे लिफ्टनी वर जातात. हा बघा, हा सेकंड फ्लोअरचा एरिया आहे बजाजच्या सर्व्हिस सेंटरचा. इकडे सगळ्या आता गाड्या सर्व्हिस होतात. 1, 2, 3, 4 रॅम्प आहेत आणि 3 लिफ्ट आहे तिथे. तिथून गाड्या वर येतात आणि मग इथे सर्व्हिस होतात. ही बघा ती लिफ्ट, तिकडे ग्राउंड फ्लोअर आहे, तिथून गाड्या लिफ्टमध्ये एंटर होतात. मग लिफ्ट येते वरपर्यंत आणि इथून गाड्या आउट, म्हणजे इन. चला आता आपलं सामान इथे मिळालेलं आहे, जेवढं आपण ऑर्डर केलेलं सगळं सामान मिळालेलं आहे. काय काय सामान मिळालेलं आहे ते मी तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवतो, कारण की इकडे खूप आवाज आहे, खूप डिस्टर्बन्स आहे इकडे. त्याच्यापेक्षा मी घरी जातो आणि एकदम व्यवस्थित तुम्हाला दाखवतो. सगळं सामान फिट आलं तर आहे याच्यामध्ये, पण थोडासा गॅप राहिला आहे, कारण की जरा जास्तच सामान आहे म्हणून. हे बघा, हे लॉक पण लागलेलं नाही आहे. तर मी एक जुगाड म्हणून अशी दोरी बांधलेली आहे इकडून. तेही बघा, ही अशी दोरी बांधलेली आहे इथे, पूर्ण एकदम खेचून टाईट बांधलेली आहे. फक्त 2 मिनिटांवर आपल्याला जायचं आहे, कारण की आता मी लगेच जाऊन सगळं मेकॅनिककडे देणार आहे. नाहीतर जर घरी जाणार असतो तर मी पिशवी वगैरे काहीतरी घेतली असती. तर चला इथून निघू आणि आता जाऊ आपण मेकॅनिककडे. तर आता आलेलो आहे मी घरी, दुपारचे वाजले 3:30. कारण की त्या बजाजच्या शोरूममधून निघून मेकॅनिककडे जायची माझी हिंमत झाली नाही, एवढी गर्मी होती. 36 ते 37 डिग्री काहीतरी टेम्परेचर होतं आणि पूर्ण घाम घाम अंगाला. त्याच्यामुळे मी आलो घरी डायरेक्ट. तर तुम्हाला आता बजाजच्या आपल्या त्या सर्व्हिस सेंटरमधून काय काय सामान घेतलंय माझ्या बाईकसाठी ते तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे सगळं सामान मी मागवलेलं आहे, तुम्हाला एक एक करून सांगतो काय आहे. हे आहे टँक युनिट, म्हणजे पेट्रोल माझं बरोबर दाखवत नाही आहे, ते पेट्रोल दाखवण्याचं युनिट आहे. त्याच्यानंतर ही आहे क्लच केबल, ही आहे एक्सिलेटर केबल, हे एअर फिल्टर आहे. हा बॉक्स आहे पूर्ण आपल्या मेन वायरिंगचा, म्हणजे आपल्या बाईकची जी पूर्ण वायरिंग आहे फ्रंट ते रिअर सगळी, त्याच्यामध्ये ही सगळी वायरिंग आहे. हे आहे असेंब्ली लिव्हर, म्हणजे गिअर लिव्हर. त्याच्यानंतर हे आहे स्विच कंट्रोल, राईट साईडचा स्विच कंट्रोल. तर एवढं सगळं सामान मी ऑर्डर केलेलं. हे बघा, हे सगळं त्याचं बिल आहे. क्लच केबल, थ्रोटल केबल, स्विच कंट्रोल, मेन वायरिंग हर्नेस, फ्यूल लेवल सेन्सर, असेंब्ली लिव्हर आणि हे एअर फिल्टर. तर त्याचं सगळ्याचं बिल बघा किती आलेलं आहे, 4,931. तर माझी बजाजची बाईक आहे म्हणून हे बिल कमी आलेलं, नाही तर या जागी यामा किंवा सुझुकी किंवा होंडा असं कुठलं ब्रँड असता तर हे बिल कमीत कमी 8 ते 9 हजाराचं आलं असतं. बजाज थोडा स्वस्त आहे त्या मानाने, म्हणून सगळं मजा करता येते या बाईकवर. तर आता मी संध्याकाळी पण जाणार आहे नांदगावला बीचवर, समुद्रावर वॉकिंग पण करेल आणि थोडीशी एक्सरसाइज पण करणार आहे. आता आलेलो आहे मी नांदगाव बीचला. हा मागे समुद्र तुम्ही बघू शकता, सनसेट पण होतोय हळूहळू, म्हणजे अजून वेळ आहे, कमीत कमी अर्धा तास तरी लागेल सनसेट व्हायला. बाईक पार्क केली मागे तिकडे, म्हणजे जिकडे बीचचे आपण तिथे गाड्या ठेवतो तिथे पार्क केलेली आहे. आणि मला आता वॉकिंग सुरू करून 7 मिनिटं झालेली आहेत. तर हे बघा, 7 मिनिटं वॉकिंग सुरू करून झालेली आहेत. त्याच्यानंतर 54, म्हणजे अर्धा किलोमीटर झालेला आहे. वाजलेले आहेत 6:20 आणि मी 7 वाजेपर्यंत तरी वॉकिंग करणार आहे. तर बघूया पहिला दिवस आपला कसा जातोय, म्हणजे अजून आपल्याला पुढे वाढवता येईल आपली वॉकिंग, त्याच्यानंतर एक्सरसाइज वगैरे. जिमला तर जायचंच आहे, आज गेलो नाही आहे मी, पण 2-3 दिवसात जाणारच आहे. आता वाजलेले आहेत 6:40, 2 किलोमीटर अंतर झालेलं आहे चालून. 26 मिनिटं झालेले आहेत मला टोटल चालून. आणि इथे चालू आहे प्री वेडिंग फोटोशूट, कारण की हा बघा सनसेट आहे म्हणून त्याचा लोक फायदा घेत आहेत चांगलं. हे एक नवीन क्रेज निघालेला आहे मध्येच. हे बघा कॅमेरामॅनचे गिअर वगैरे इथेच आहेत. चांगलं आहे नेचर, तुम्हाला एवढं चांगलं बॅकग्राऊंड येते ते पण दररोज, तर याचा लोक फायदा घेत आहेत, चांगली गोष्ट आहे. कारण की बघा सनसेट खरंच खूप भारी दिसतो. तर अजून मी 20 मिनिटं चालणार आहे, म्हणजे परफेक्ट 7 वाजेपर्यंत. आता झालेले 6:42, म्हणजे 18 मिनिटं बाकी आहेत. तर बघू आपण 7 वाजेपर्यंत किती अंतर कव्हर करतो. 2 किलोमीटर तर झालेलं आहे, 2.10. तर बघू अजून माझ्या हाते 3.5 किलोमीटर तरी होईल. हे बघा मी वॉकिंगला आलेलो तेव्हा हे पण आले घरून,
प्रितेश वृषाली आम्ही प्रतीक्षा आम्ही विश्रुत 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 बघ रे इकडे इकडे एक नंबरचा विश्रुत हे कुठे दोघ आणि हे तिघ वेद सोहम समर्थ. तर आता वाजलेले आहेत 7 आणि मी आता वॉकिंग बंद करतोय. त्याच्या आधी तुम्हाला वॉकिंगचा रिझल्ट दाखवतोय की काय आहे. हे बघा 45 मिनिटं झालेली आहेत मला चालून. डिस्टन्स आहे 3.25 किलोमीटर. हार्टबीट आहे 123. हे बघा कॅलरी बर्न झाल्यात 280 आणि स्टेप्स आहेत 4749. तर एक्झॅक्ट 45 मिनिटं वॉकिंग केलेली आहे. त्याच्यात तुम्ही बघितलं किती चाललो, किती स्टेप झाल्या, किती कॅलरी बर्न झाल्या. कारण की 7 वाजले, थोडासा अंधार झालेला आहे म्हणून मी वॉकिंग बंद केली. 45 मिनिटं म्हणजे अजून मी कमीत कमी अर्धा पाऊंड असं चालू शकतो सहज, एवढा काही प्रॉब्लेम येत नाही. तर आता मागे सनसेट पण झालेला आहे कधीच, 15-20 मिनिटं झाली सनसेट होऊन. तर आता हा व्लॉग पण आपण एंड करूया. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलच्या सपोर्टसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन पण जरूर प्रेस करा, तरच तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन येईल. तर हा व्हिडिओ आपण इथेच एंड करू आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप रायडिंग, स्टे सेफ.